जमुना पार्टी के अध्यक्ष माननीय आमदार आशीष शेलार आजच्या कार्यक्रमात दिल्लीहून मुद्दाम इथे आलेल्या मुख्य वक्ता माननीय ऍडव्होकेट मोनिका अरोराजी, महासंचालक आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि माहिती प्रमाणेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य व्ही सतीश जी, या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं, पत्रकार मित्रांचं मी रवींद्र साठे मार्गी प्रबोधनेच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आज आपल्याला माहिती आहे की इथे जेएनयू प्रकरण और प्रगतिशील आतंकवाद या विषयावर इथे आम्ही भाषण योजलंय. अनेक जणांच्या मनात प्रश्न असेल की आतंकवाद हा प्रगतिशील कसा होऊ शकतो. आतंकवाद कधी प्रगतिशील नसतो, पण प्रगतिशील बनवणाऱ्यांचा आतंकवाद असं या कार्यक्रमातून आपल्याला सर्वांना सूचित करायचं किंवा त्यांच्याबद्दलची माहिती ही आपल्याला देण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाची योजना केलेली आहे. महाराष्ट्राची गोष्ट करायची तर महाराष्ट्रात आपण पुरोगाम्यांचा दहशतवाद असं त्याला नाव देऊ, त्यामुळे आतंकवाद हा प्रगतिशील नाहीये. पण जे स्वतःला प्रगतिशील म्हणतात, पुरोगामी म्हणतात, त्यांचा दहशतवाद वैचारिक जगतात कसा चालतो याच्याविषयी आपण त्याचा उहापोह आजच्या कार्यक्रमात आम्ही इथे करणार आहोत. माहिती पुरवण्याची परंपरा आपल्याला माहिती आहे की लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रशिक्षणासाठी अनेक वर्ष काम करते, याचबरोबर अनेक लोकजागरणाचे लोकप्रबोधनाचे कार्यक्रम प्रबोधिनी परिसंवादाच्या माध्यमातून करते, जसा त्यातलाच आजचा एक प्रयोग आहे. गेले महिना दीड महिना या विषयावर सर्वत्र चर्चा चालू आहे, त्यांना वेगवेगळे पदर आहेत. मग कोणी व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणतंय, कोणी लोकशाहीचा खून म्हणतंय, कोणी त्याला जातीय स्वरूप देत आहे, हे सगळे वेगवेगळे पदर असले तरी आम्हाला असं वाटतं की मुख्यत्वे वैचारिक लढाई आहे, एक वैचारिक युद्ध आहे. म्हणजे एका बाजूला जे या भारत मातेला केवळ जमिनीचा तुकडा मानतात असा एक वर्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला या भारत मातेशी आपली जे नाळ जोडतात, इकडच्या भावविश्वाशी जे समोर होतात असा एक दुसरा गट आहे. तेव्हा या दोन गटातला हा वैचारिक संघर्ष आहे आणि हा संघर्ष नेमका काय आहे, याचा मुकाबला कसा करायचा, याचं लोकजागरण लोकप्रबोधन व्हावं असं मला वाटलं आणि त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम योजला. कारण नेमकी त्याची वस्तुस्थिती ही आपल्याला माहिती पाहिजे, त्याचा प्रचार व्हायला पाहिजे, खऱ्या बाजूचा प्रचार व्हायला पाहिजे, नेमकं जागरण व्हायला पाहिजे. कारण आपण सरळ प्रबोधन देऊन आपण समाजात जाणार आहोत, त्यामुळे आपलं प्रबोधन व्हावं, एक प्रकारे जनतेचं प्रबोधन व्हावं असं मला वाटलं आणि या हेतूने आम्ही या कार्यक्रमाची रचना केली. या कार्यक्रमासाठी ऍडव्होकेट मोनिका अरोरा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. गेली अनेक वर्ष दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याच्यात त्या वकिली करत आहेत, कायदा आणि कायदेविषयक प्रश्नांच्या त्या गाड्या अभ्यासक आहेत आणि एज्युकेशन किंवा शिक्षण हा त्यांचा अतिशय आस्थेचा विषय आहे आणि त्यातली गुणवत्ता किंवा शिक्षण प्रणाली संदर्भात निघते प्रश्न आहेत या संदर्भात त्या लढा देत असतात. अनेक पीआयएल त्यांनी याविषयी दाखल केलेल्या आहेत आणि त्याच्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत. डुसू आपल्याला माहिती आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन, याच्यात त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या 93-94 मध्ये. आधी सचिव होत्या आणि मग अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. स्वतः एक उत्तम वक्ता आहेत, या विषयावरचं त्यांचं प्रत्यक्ष वक्तव्य आपल्याला कळेल आणि नेमकी तिकडे काय राजकारण चालतं किंवा याबद्दलची वस्तुस्थिती आहे ही आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. आमच्या विनंतीस मान देऊन त्या इथे आल्या त्याबद्दल आपल्या सरांच्या वतीने आणि माझी प्रबोधनेच्या वतीने मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सतीशजींना विनंती करतो की सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट आशिष शेलार यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करतो. यांचाही त्यांनी पुष्पगुच्छ आणि एक स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. धन्यवाद.